हिंगोली तालुक्यातील सरकारी या ठिकाणची शाळा शिक्षणाधिकाऱ्यांनी बोगस यादीत टाकून जोपर्यंत शाळा डिजिटल होत नाही, भौतिक सुविधा मिळत नाही, तोपर्यंत अशा शाळांना अनुदान देऊ नये. अशा प्रकारच्या जिल्ह्यांमध्ये अनेक शाळा आहेत. या शिक्षण अधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन पाहणी करून मगच अशा शाळांना अनुदानास पात्र करावे अशी परिसर व परिसरातील नागरिकांकडून बोलले जात असून अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रतिनिधी बालाजी देशमुखसह आधार न्यूज हिंगोली खामगाव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.